नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तास वर सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सुखवार्ताची सुरुवात पर्यावरणाच्या एका संस्कारानं. मुंबईतली एक शाळा शिक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणाचे धडेही देते. या शाळेनं शून्य कचरा हे लक्ष तर साध्य केलंच, पण एक पाऊल पुढे टाकत त्यामधूनही उपयोगी पडेल अशी निर्मिती केली आहे. पाहूया. बांद्रा पश्चिममधल्या पाली हिलवरच्या ऑक्झिलम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलींची ही धडपड सुरू आहे पर्यावरण वाचवण्यासाठी. प्लास्टिकच्या मोठ्या बाटल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा भरून त्यापासून बांधकामासाठी लागणारी वीट बनवली जाते. मातीपासून तयार होणाऱ्या तांबड्या विटा हातोडा मारला तर फुटून जातात, पण प्लास्टिकपासून तयार केलेली वीट फुटत नाही. प्लास्टिक नष्ट व्हायला बराच काळ लागतो, त्यामुळे प्रदूषण वाढतं. त्याऐवजी या मुलींनी निरुपयोगी प्लास्टिकचा सदुपयोग करत त्याची वीट बनवली आहे. या विटांचा उपयोग वर्सोवा बीचवर टॉयलेट बांधण्यासाठी केला जाणार आहे. या शाळेतल्या मुलींनी 4 वर्षांपूर्वी इको क्लबची स्थापना केली आहे, ज्या माध्यमातून शाळेत आणि शाळेबाहेरही पर्यावरण रक्षणाचे अनेक उपक्रम राबवले जातात. शाळेत निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. ओला कचरा कमी पडत असल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी घरातला ओला कचराही शाळेत घेऊन येतात. यापासून निर्माण झालेलं खत शाळेतल्या बागकामासाठी वापरलं जातं. या शाळेत विविध पालेभाज्या फळभाज्याही घेतल्या जातात. हमने 4 साल से इको क्लब के लिए काम करना चालू किया है, और ये इको क्लब में हमने बहुत सारी चीज़ें की है. जैसे कि एक चीज़ होती है कंपोस्टिंग, देन हम लोग हर महीने प्लास्टिक बैग्स जो है वो बहुत पाली पे बहुत यूज़ होती है, बिकॉज़ वहाँ पे पाली मार्केट्स है. तो हमारे स्कूल के बच्चे पेपर बैग्स बनाते हैं, और हर हफ्ते जाके वो वेजिटेबल वेंडर्स होते हैं जो वहाँ पे बेचते हैं भाजी, उन लोगों को जाके दे के आते हैं. हमारे स्कूल ने हमको बहुत सिखाया एनवायरनमेंट के बारे में. हम लोगों ने इको क्लब के लिए बहुत सी चीज़ें की है. प्लास्टिक के लिए तो हम लोग ने बताया आपको गार्डन बॉटल्स का, हम लोगों ने गार्डन बनाया, उसको यूज़ किया. मतलब हम लोग एक स्टूडेंट क्लास है जो 4 साल से काम करे. पर्यावरण रक्षणासाठी अनेक उपक्रम या शाळेतल्या इको क्लबच्या माध्यमातून राबवले जातात. घरातल्या जुन्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करून त्यांचं वाटप पाली हिल मार्केटमध्ये केलं जातं. विविध ठिकाणच्या पर्यावरण रॅलींमध्ये या शाळेचा इको क्लब सहभागी होतो. पालिकेनं सांगण्यापूर्वीच शाळेनं शून्य कचरा संकल्पना यशस्वी करून दाखवली आहे. या शाळेमध्ये ऑर्गॅनिक कंपोस्टिंगचं काम स्वतःहून शाळेतली मुलं करतात. इको ब्रिक्स म्हणजे इको विटा, ज्यांचा उपयोग वर्सोव्याला टॉयलेट बनवण्यासाठी सुद्धा केला जाणार आहे, म्हणून ऑक्झिमिलियम कॉन्व्हेंट शाळेचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. इको क्लब के बच्चे को ये सिखाया की कंपोस्टिंग कैसा करने का है, सो दॅट वी गेट रिड ऑफ दिस गार्बेज. वेन वी डिड दॅट, वी टोल्ड द प्रायमरी सेक्शन, फर्स्ट टू द फोर्थ, टू टेयर द पेपर्स, सो दे यू नो दे मेक इट इन टू स्मॉल बिट्स ऑफ पेपर, जो हम लोगों का कंपोस्टिंग में काम आए. और इको के बच्चे घर से दे ब्रिंग वेट वेस्ट, और हम लोगों का कॉन्वेंट का सिस्टर जो है वो भी वेट वेस्ट देते हैं कंपोस्टिंग के लिए. विद दैट कंपोस्ट वी स्टार्टेड अ गार्डन. शालेय शिक्षणाबरोबरच लहानपणीच पर्यावरण रक्षणाचा संस्कारही इथं रुजवला जातोय. इको क्लबच्या माध्यमातून ही शाळा पर्यावरण प्रेमींची पुढची पिढी घडवण्याचं काम करते. पर्यावरणाचं महत्त्व केवळ शिकवत न बसता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या शाळेनं केली आहे. इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणाचं महत्त्व सांगणारी ही शाळा इतर शाळांसाठी नक्कीच एक रोल मॉडेल आहे. सिद्धेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. कचऱ्याचं करायचं काय या प्रश्नाचा शोध आता लोक आपापल्या परीनं लावत आहेत. असाच एक उत्तम उपक्रम राबवलाय संगमनेरमधल्या खेडलेकर कुटुंबियांनी. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमधल्या
खेडलेकर कुटुंबियांचं हे घर. साधारणपणे इथे कचरा टाकू नका असा फलक घराबाहेर लावलेला असतो, पण इथे आपलं स्वागत होतं ते वेगळ्याच फलकानं. आपल्या घरातला ओला कचरा इथेच टाकावा असं इथे लिहिलंय. वैशाली खेडलेकर आणि डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं हे घर. हे अख्खं कुटुंबच पर्यावरणावर प्रेम करणार. म्हणूनच आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घरातला फळभाज्यांची साल, देठ, भुईमुगाच्या शेंगांची टरफल सगळं आणून एका ट्रेमध्ये टाकावं असं आवाहन करण्यात आलंय. त्या कचऱ्यापासून खत तयार केलं जातं. आमच्याकडे खरगट, समजा ओले भाज्या, निवडलेला ओला कचरा, सालं काढलेलं आहे, ते टाकण्याला अशी जागाच नाही. आणि घंटा गाडीत टाकायचं म्हटलं की नको वाटतं. त्यासाठी आम्ही सगळेजण गल्लीतले खेडलेकरांच्या इथं जमा करतो आणि ते छान सुंदर अशी बाग केलेली आहे त्यांनी, त्याला ते खत म्हणून उपयोगी येतं. आम्ही आपल्या घरातील भाज्या वगैरे, निवडलेला कचरा, देवाचं वगैरे निर्माल्य सर्व काही खेडलेकर ताईंच्या घरी आणून टाकतो. त्यांनी वर सुंदर अशी बाग तयार केलेली आहे, त्याला त्या खत म्हणून त्याचा वापर करतात. आम्ही घरातला कचरा, आमचा ओला सुका कचरा आम्ही घेऊन येतं खेडलेकरांच्या इथे आणून ठेवतो. नंतर त्याचं खत बनवून ते बाग तयार केलेली त्यांनी, तिथे वरती वेगवेगळे झाडं या लावलेले आहेत, तर छान केलेलं आहे त्यांनी वरती. वैशाली खेडलेकर हा कचरा कुजवण्यासाठी कोणतंही रसायन वापरत नाहीत. भातासाठी तांदूळ धुतल्यावर जे पाणी निघतं त्यात एक छोटासा गुळाचा खडा टाकून मिश्रण बाटलीत बंद केलं जातं. एक दोन दिवसात हे मिश्रण कुजायला सुरुवात होते. या कुजलेल्या द्रावणाचा वापर करून ओला कचरा कुजवला जातो. साधारणपणे एक दीड महिन्यात हा कचरा कुजतो. हा कुजलेला कचरा कुंड्यांमध्ये भरून त्यात रोपं लावली जातात. एक कणभरही माती न वापरता या कुजलेल्या कचऱ्यात अतिशय उत्तम प्रकारे बाग फुलवता येते. मी असा विचार केला की कचरा ही समस्या नाही तर ती एक चांगली संधी आहे, त्या संधीचा आपण काहीतरी उपयोग केला पाहिजे. छान पद्धतीने एक पूर्णतः नैसर्गिक भाजीपाला, फळं आपल्याला खायला मिळतात. आजकाल 100% नैसर्गिक काहीच मिळत नाही, परंतु आमच्या बागेमध्ये एक आठवड्यामध्ये 4 ते 5 भाज्या आमच्या घरच्या नैसर्गिक रित्या पिकवलेल्या त्या आम्हाला खायला मिळतात. मला वाटतं हे खूप मोठं उपलब्ध आहे कचऱ्याची, तर कचरा ही समस्या नाही तर ती संधी आहे आपल्यासाठी असं मला वाटतं. ओला कचरा ही खूप मोठी समस्या आहे, त्यात वेगळा असा आम्ही विचार केला की ओल्या कचऱ्यातून काहीतरी निर्माण करता येईल का. मग त्या अनुषंगाने आम्ही विचार करून माझ्या कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणींशी मी बोलून विचार केला की ओल्या कचऱ्याचा आपल्याला काहीतरी वेगळा प्रयोग करायचा आहे. कॅरेटमध्ये आणून टाकल्यानंतर तो कचरा सगळा एकत्र करून आम्ही वरती आणला आणि त्यातून ही छानशी आम्ही फळबाग फुलवली आहे. आज खेडलेकर परिवाराच्या बागेत मिरच्या, टोमॅटो, घोसाळ, शेवगा, वांगी, वालाच्या शेंगा, गवार, पालक असा पूर्णतः नैसर्गिकरित्या पिकवलेला भाजीपाला आहे. याचबरोबर डाळिंब, चिक्कू, केळी, बोर, चिंच ही झाडं घराच्या गच्चीवर उगवली आहेत. कोणतंही रासायनिक खत किंवा रासायनिक औषधं न वापरता फुलवलेली ही गच्चीवरची परसबाग संगमनेरकरांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर. अशाच काही सुखवार्ता एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. मुंबईतल्या मुलुंड जवळची फिल्टर पाडा झोपडपट्टी, इथं राहणाऱ्या सगळ्यांचीच परिस्थिती तशी बेताची. अशा परिस्थितीत शिकून मोठं व्हायचं हे तसं कठीणच, पण इथेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला सापडला एक शास्त्रज्ञ, तो लवकरच इस्रोमध्ये रुजू होणार आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0, 4, 5, 6. आभाळाचा वेध घेणारं असंच एक स्वप्न प्रथमेशनं पाहिलं आणि जिद्दीच्या जोरावर ते पूर्ण केलं. मुलुंडजवळच्या फिल्टर पाड्यात राहणाऱ्या प्रथमेशनं थेट इस्रोमध्ये झेप घेतली आहे. फिल्टर पाड्यातल्या 10x10 घरात राहून थेट आकाश कवेत घ्यायला निघालेला हा आहे प्रथमेश. तू अगदीच सामान्य आहेस, उगाच इंजिनिअरिंग करू नकोस असा सल्ला अनेकांनी दिला, पण त्याकडे दुर्लक्ष करत प्रथमेशनं त्याची वाटचाल सुरू ठेवली.
त्याच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर प्रथमेश आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवडला गेलाय. पप्पांना सांगितलं की मला एक वर्ष हैदराबादला जाऊ देत, या वर्षी मी सगळ्या एक्झाम क्रॅक करणार. अगदी भारतात एक जरी जागा आहे ते माझ्या नावे असणार, 10 जरी जागा असेल. कारण काय लागतं सिलेक्शनला? एक जागा, 100 जागा, 1000 जागा, तुम्हाला एकच जागा हवी सिलेक्शनसाठी. मग जर तुमचं प्रिपेरेशन त्या लेवलपर्यंत पोचलेलं आहे, तुम्हाला काहीच गरज नाही आहे. कॉम्पिटिशन ही स्वतःची आहे, स्वतःसोबत, इतरांसोबत नाही आहे. तुम्ही स्वतःला बीट करता प्रत्येक वेळी. जेव्हा ठरवता ना तुम्ही की मला काहीतरी अचीव करायचं आहे, तेव्हा तुमचं कॉम्पिटिशन स्वतःसोबत ठेवा. तुम्ही स्वतःला बीट करत जाता आणि तुम्ही एक लेवल वाढत जाता, मग तेव्हा तुमचं सक्सेस हा टार्गेट नसतो, एक्सेलन्स हा टार्गेट असतो. जेव्हा तुमचा एक्सेलन्स टार्गेट असतो, तेव्हा तुमच्या हातात सगळे जॉब्स असतात. प्रथमेशचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं. प्रथमेशनं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली, त्यानंतर शास्त्रज्ञ होण्यासाठी विविध परीक्षा दिल्या आणि आता थेट तो इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणूनच रुजू होणार आहे. 3 वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी मी शिकून गेलो. हा स्ट्रगल तुम्हाला एवढी स्ट्रेंथ देईल की पुढचे येणारे 30-40 वर्ष तुम्ही एकदम प्रखरतेने या देशाची सेवा करायला तयार व्हाल. तर तयार होण्यासाठी स्ट्रगल करा. इथे बाय चॉईस या, बाय ऑप्शन येऊ नका. मोस्ट ऑफ द जे प्रिपेअर होत आहेत लोकं ते बाय ऑप्शन येत आहेत. कारण ज्या पद्धतीने कॉलेजमधून मुलं बाहेर निघतात आणि मार्केट्समध्ये जॉब अवेलेबल आहेत, त्या पद्धतीने ते बाय ऑप्शन प्रिपेरेशन करतात, बाय चॉईस प्रिपेरेशन करत नाही आहे. जेव्हा तुम्ही बाय चॉईस प्रिपेरेशन कराल, तेव्हा तुम्ही त्या पोस्टसाठीच बनलेला आहात. प्रथमेशच्या घरची परिस्थिती अगदी जेमतेम, त्यात यशाचं हे शिखर गाठणं सोपं नव्हतं. प्रथमेशच्या आईवडिलांनी वेळोवेळी काटकसर केली, पण प्रथमेशच्या स्वप्नाला बळ दिलं. आज त्याचं सार्थक झाल्याचा आनंद त्या माऊलीच्या चेहऱ्यावर आहे. तू भरपूर प्रयत्न करून यश मिळवलं, असं प्रत्येक आईवडिलांनी आपल्या आपल्या मुलाला थोडं घडवावं आणि असं प्रयत्न करावा आणि यश मिळवावं, एवढीच माझी इच्छा आहे. माझा मुलगा शास्त्रज्ञ झाला, वैज्ञानिक झाला, याचा मला खूप 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 अभिमान येत आहे की त्याने एवढं शून्यातून 10-12 खोलीमधून अभ्यास करून तो एवढा मोठा झाला याचं वाटलं नव्हतं. आणि याचा आनंद मला अतिशय झालाय, गगनात आनंद मिळेना असा माझ्या एका बाळाने नाव कमवलं, याचा मला फार फार गर्व आहे. आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही, त्यासाठी गगन भरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं असं वपू काळे म्हणायचे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी ज्याला गरुड झेप घ्यायची त्याच्यासाठी आकाशही खोजय, हेच प्रथमेशनं दाखवून दिलंय. कौतुक त्याच्या जिद्दीचं आणि इस्रोतल्या त्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्यासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना, चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. आणि आज सुखवार्ताचा निरोप घेताना मनाला एक संदेश. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचीक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा.